सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पी एम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण दोन गटांमध्ये जोरदार अडा कार्यकर्ते भिडले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दो विद्यार्थ्यांचे दोन गट आमने सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता त्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं याच आंदोलनात दोन विरोधी संघटना आमने सामने आल्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला दोन गटांमध्ये बाचाबाची देखील झाली पुणे भाजप युवा मोर्चा आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला काही वेळ पुणे विद्यापीठात तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांकडून या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र दोन्ही गट आक्रमक झाल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलिसांचा ऐकण्याच्या तयारीत दिसत नाही याशिवाय पुणे भाजप युवा मोर्चेच्या वतीनं काही डाब्या संघटनेचे झेंडे देखील जाळण्यात आले आहेत यामुळे डाब्या संघटनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत दोन्ही गटांमध्ये तुफान धक्काबुक्की झाले आहे एका गटाकडून जय भीम तर दुसऱ्या गटाकडून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात आहेत यात महिला कार्यकर्त्यांचा सा देखील समावेश आहे महिला कार्यकर्त्यांना जोरदार आडा झाला आहे महिलांना हात लावता तुमच्या पुरुषांना लाजा वाटत नाहीत का असा आरोप डाव्या संघटनेकडून केला जात आहे त्याविरोधात भाजपच्या महिला दे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी न्यूज